दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड, तवा 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 दार उघड। लॉकडाऊन शिथिल करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारूच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या, मात्र मंदिरं धार्मिक स्थळांचे टाळे अद्यापही उघडले नाहीत। ती सुरू करण्यासाठी पनवेल परिसरात भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंदिरात आरती करून घंटानाद आंदोलन करण्यात आले। दार उघड उद्धवा दार उघड, दारूचे नव्हे तर भक्तीचे दार उघड, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली। कोरोना काळात जनजीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील मांस मदिरा सर्व काही सुरू केले, परंतु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला मात्र बंदिस्त करून ठेवले आहे। म्हणून सर्व धार्मिक स्थळे व मंदिरे तात्काळ खुली करण्यात यावी, या मागणीसाठी देवस्थान व धार्मिक संस्थांच्या वतीने शनिवारी दार उघड उद्धवा दार उघड घंटानाद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पनवेल शहरातील श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरासमोर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करून भर पावसात हे आंदोलन झाले। तसेच खांदा कॉलनी येथील सेक्टर 8 येथील दुर्गा माता मंदिरात प्रभाग समिती बचे सभापती संजय भोपी, पनवेलमधील रामेश्वर मंदिरात नगरसेवक नितीन पाटील, विरूपाक्ष मंदिरात नगरसेविका रुचिता लोंढे, तर खांदा कॉलनी सेक्टर 11 येथील मंदिरात भाजप नेते भीमसेव पोवार यांच्या उपस्थितीत घंटानाद आंदोलन करण्यात आले। पनवेल शहरातील ज्येष्ठराज विनायक मंदिर येथे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेवक मदन कोळी, माजी नगरसेविका नीता माळी, संजय जैन, पवन सोनी, अमरीश मोकल, छतरबल मेहता, मनोज डेडिया, अभिजित जाधव, चंद्रकांत मंजुळे, राजू कोळी। विरूपाक्ष मंदिर येथे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी पनवेल शहर मंडळ सरचिटणीस अमरीश मोकल, महिला मोर्चा सदस्य अंजली इनामदार, युवा मोर्चा अध्यक्ष रोहित जगताप, खांदा कॉलनी येथे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, वार्ड अध्यक्ष शांताराम महाडिक, मंडळाचे अध्यक्ष रामनाथ पाटील, राखी पिंपळे मॅडम, आशा मुंडे मॅडम, संजय कांबळे, नामदेव कोरे, पनवेल शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक भोपी यांच्यासह आंदोलनात आध्यात्मिक आघाडी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी भाविक सहभागी झाले होते। संपूर्ण महाराष्ट्रात आज एकाच वेळेला वेगवेगळ्या धार्मिक संघटनांच्या वतीनं महाराष्ट्रामधले मंदिरं ही सर्व भाविकांसाठी खुली व्हावी यासाठी एकाच वेळेला घंटानाद आणि परमेश्वराचा देवाचा जयघोष केला जातो। आज महाराष्ट्रामध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावरती आहे, तशी ती देशात आहे, जगात आहे, पण महाराष्ट्रामधलं हे जे संकट आहे, संकटाच्यावरती मात करण्यासाठी जसे वेगवेगळ्या क्षेत्रातले कोरोना योद्धे प्रयत्न करतायत, तसंच ते सर्वसामान्य माणसाच्या मनातली श्रद्धा आस्था याचाही एक सकारात्मक परिणाम म्हणजे या रोगावरती मात करणाऱ्याला बळ मिळतं, आणि हे बळ त्या आध्यात्मिक शक्तीतून, देवाच्या दर्शनातून, देवाच्या नामजपातून हे तितक्याच प्रमाणात, तितक्याच प्रभावीपणानं होत असतं। दुर्दैव आहे की एका अर्थानं अभूतपूर्व अशा पद्धतीची परिस्थिती असा हा रोग आहे, पण त्याही स्थितीमध्ये जिथे आज सर्व व्यवहार सुरू झालेले आहेत, पुनश्च हरिओम असा मंत्र जपतो आम्ही आणि त्या हरीचे दरवाजे मात्र आम्ही सर्वसामान्यांना बंद करतो, मला वाटतं हे कुठे ना कुठेतरी सर्वसामान्यांच्या मनामध्ये कुठेतरी या ठिकाणी चालतं आहे, आणि म्हणूनच अशा सगळ्या लोकांच्या वतीनं महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या आध्यात्मिक संघटनांच्या पुढाकारानं आजचा हा उपक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे। आम्ही सरकारला या ठिकाणी मागणी करतो आहे की लवकरात लवकर हे मंदिरांचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी, दर्शनासाठी, प्रार्थनेसाठी खुले करा। अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केल्या जात आहेत आणि त्याचा आधार घेऊन आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात केली आहे। इथे महाराष्ट्रामधले बार सुरू आहेत आणि देवाचं दार मात्र आम्हाला बंद आहे, हे चित्र निश्चितच सर्वसामान्य भाविकाच्या मनाला रुजणारं नाही, या सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा आणि हे सर्व खुलं करावं म्हणून आज हा आम्ही जागर केला, आणि यामध्ये जे जे नागरिक, ज्या ज्या संस्था सहभागी झाल्या त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आज पनवेलमध्ये एकाच वेळेला 23 ठिकाणी पनवेल शहरात आणि त्याच पद्धतीनं संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये एकाच वेळेला 150 ते 200 ठिकाणी हा कार्यक्रम
किंवा हा उपक्रम केला जातो आहे. मला खात्री आहे की ही एकत्रित सामूहिक अशा पद्धतीची आपल्या सगळ्यातल्या मनातली जी इच्छा आहे या इच्छेला आज सगळ्यांच्या सहकार्याचं आणि त्याचबरोबरनं सगळ्याच्या प्रयत्नाचं बळ हे मिळालेलं आहे. असं महाराष्ट्रभरामधल्या या हे सगळं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं बळ हे सरकारला विचार करायला लावेल आणि लवकरात लवकर ही सारी मंदिरं ही सर्वसामान्यांसाठी खुली होतील. फुला पुंडली कवर्धा श्री ज्ञानदेव पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.